काय म्हणते कृष्णा? मला हानू होय अयो अच्छा हानती होय पिऊ. बघ कृष्णा दादा काय म्हणतोय तुला. कस बर दोघांना देतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे गाण्याचं शूटिंग. तर कृष्णावरती एक छोटंसं गाणं बनवलंय बाहुलीवरती, तर ते कृष्णाचं ओमाचं राधाचं शूटिंग आहे. तर तुम्हाला मी ते शूट दाखवतो आणि गाणं उद्याच येईल, लवकर येईल, ते बघायला विसरू नका. माझी बाहुले बोलते तुरु तुरु, हे गाण्याचं शूट आहे. ए बाहुली दाखव, बाहुली दाखव ना, नीट दाखव गे. मन आमचं गाण्याचं शूटिंग आहे बाहुली. मामीचं शूटिंग आहे. वय बाहुलीचं का मामीचं? ए त्या बाहुलीला खेळू नका बरं. ए कृष्णा, अरे काय हाल लावला त्या बाहुलीचं? इकडे सागर सर कॅमेरा जोडतात. मित्रांनो, नवीन एपिसोडची पण तयारी चालू आहे जोरदार. बघा आता नवीन एपिसोड येतोय लवकरच आपला, होळीवरती, होळी आणि धुलवड. आणि जर मागचा एपिसोड तुम्ही बघितला नसेल तर तो पटकन जाऊन बघा, पांडुकेला सासरवाडीला बासुंदी खायला. तर चला आता आपण इकडं शूटिंग करणार आहे बाहुलीचं. माझा बूट घातला तो, बसतो का तुला बूट? हा चला चला मित्रांनो, आता अर्ध शूटिंग झालंय. आता बाकीचं जे शूटिंग आहे ते गाण्याचं उद्या करायचं आहे शूटिंग. आता मला लिहायची स्क्रिप्ट कॉमेडीची, तर कॉमेडीचा पण व्हिडिओ येईल आणि कृष्णाचं गाणं पण लवकर येईल. तर आता मला जायचं आहे चिकन आणायला, थोडस चिकन खावा दुपारचं डाएट साठी. मित्रांनो, माझी केस पहिल्यासारखी व्हायला लागलेत. आता मस्तपैकी छका शॅम्पू तेल लावून, त्याच्यामुळे आता टेन्शन घेऊ नका केसांचं. आणि पूजा पण पहिल्यासारखी आता लुकडी पातळ व्हायला लागली, आता जाड आहे ती. म्हणजे पहिल्यासारखी, म्हणजे बाय बोलतो पण नंतर बोलतो. बोल काय म्हणते? मेलेल्या सापावर दोपाटा घातल्यावर आवाज झाले. हा बघतो आणि कसं करते. काय काम लावलं ग तुला? हे सगळे भांडे तर मी घातल्यात, फक्त पाणी मारलंय तू त्याच्या. कोणी घासलं का भांडे? मग कोण घासलं? फक्त तवाला साबण आणि ते पळपट उचललं की झालं का सगळं काम बायांचं? नवरा काय काम करतो का? नाही चांगली निघली पाहिजे बघ तुझ्या तोंडासारखी. घास नाही तर चाट, पण तुझ्या तोंडासारखी असं गोरे गोरे निघले पाहिजे कडे. माझ्या तोंडासारखे म्हणजे मी काय? पिहू कुठे बसली? परातीत बसली. कशात बसली? मला वाटलं परातच आहे खाली. कशी बसली? जुळीत. मम्मीच्या जुळीत बसली. हसत बाल, हसते कशी हसत बघू. हसते का? गुच्च 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 पोट चोळला, पोट चोळलं. अयो गुच्च 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 हापी दे. कुठे पोटात काय आले काय झालं? काय झालं बा? मला वेळ नाही म्हणला आणि इथं गोष्टी ठेवली. माझी नाही. कुणाची? राधूची, कृष्णाची. मला का नाही दिली बेळ? मला वडवर खायची होती बेळ, ही अशीच ठेवली बेळ. माझी नाही, राधा आणि कृष्णाने. बर किती आले तुम्हाला माहिती का? आता 11 वाजत. 11? 11 घड्याळ बघा. नाही 9-10 11 भाकरी करायचं म्हणलं, खायच्या कधी झोपायचं. शूटिंग चाललं त्याच्यामुळे उशीर झाला. नाही झाली तुम्हाला शेवून झाली खायला?
वाडा पटकीन निमेराच खाऊन झोपतो पाट उठायचे झोपतो हातून हात आणून ठेव जाम झोप लागले बा मित्रांनो मला द्या कडक करा असे कडक करा गॅसवर तवा काढा गॅसवर असे पालते टाकून त्याला पापोडा तयार करा म्हणजे उलते पालते करा जरा नारळ खाली दोन ग्लास बाजी काय केले ब्लॉकचे काय फुटेज जास्त घेऊ शकलो नाही त्याचं कारण पण तसंच होत की काय कारण होत हा काल काल शूटिंग चालू होत जसं की कृष्णाचं सॉंग आलं झुक 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 गगन गाडे तुम्ही जर बघितलं नसेल तर जाणून बघा आणि काल स्क्रिप्ट पण लिहिली आम्ही तर त्या सगळ्यामध्ये वेळ गेला आणि घरचंच फुटेज दाखवून दाखवून तुम्हाला बोरिंग होतं त्याच्यामुळे मी काय घरातलं जास्त तुम्हाला ब्लॉग मधलं फुटेज दाखवलं नाही काल एक स्क्रिप्ट लिहिली मस्त भन्नाट पैकी जसं की तुम्ही पाठीमागचा एपिसोड बघितला पांडू गेला सासरवाडीला बासुंदी खायला आणि तो जर अजून तुम्ही बघितला नसेल तर लगेच जावा पांडुरंग वाघमारे ऑफिशियल ह्या आपल्या नवीन चॅनलला तिकडे तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल आणि व्हिडिओ बघा किती भारी झालाय आणि त्याच टाईपमध्ये एक स्क्रिप्ट लिहित होतो आम्ही काल आणि गाण्याचं एक शूट पण करत होतो की जे की कृष्णाचं सॉंग आलंय लहान मुलांवरती एक सॉंग आहे आता इथून पुढे मी काय करणार आहे कृष्णाचे सॉंग तुम्हाला प्रत्येक 8 ते 10 दिवसाला एक सॉंग बघायला भेटणार आहे कृष्णाचं आणि माझ्यावरती पण सॉंग बघायला भेटणार आहे तुम्हाला आणि कॉमेडी एपिसोड पण बघायला भेटणार आहे आणि आपले डेलीचे ब्लॉग तर रोज तुम्ही बघताच आत्ता सकाळ सकाळ झाली आहे त्यामुळं सूर्य इकडून चमकतोय मी जिमला चाललोय आणि म्हटलं आता व्हिडिओ पोस्ट करायचा होता तर ब्लॉगचे फुटेज खूप कमी पडले त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला आता थोडंसं गप्पा मारावं सांगावं की काल कशामुळे जास्त शूटिंग नाही करू शकलो तर हेच कारण आहे काल शूटिंग नाही करू शकलो कारण मी काहीतरी नवीन प्लॅनिंगमध्ये होतो तर लवकरच तुम्हाला बघायला भेटेल बघा पुढचा एपिसोड मी तुम्हाला सांगतो कोणता आहे गर्लफ्रेंड विथ ॲग्रीमेंट ॲग्रीमेंट विथ गर्लफ्रेंड म्हणजे प्रेमामध्ये ॲग्रीमेंट जसं की आपण कसं 7-12 घराचं ॲग्रीमेंट जमिनीचं ॲग्रीमेंट गाडीचं ॲग्रीमेंट त्याच टाईपमध्ये प्रेमाचं ॲग्रीमेंट होतं मुलींवर विश्वास मुलांचा नसतो मुलांवर विश्वास मुलींचा नसतो त्याच्यामुळे त्या प्रेमामध्ये एक ॲग्रीमेंट केलं जसं जसं आपला कायदा असतो कानून तसा प्रेमाचा कायदा त्यांचं वकील त्यांचं कोर्ट सगळ्या गोष्टी अशा काही गोष्टी मी फक्त त्याच्यामध्ये दाखवल्या आहेत तर ते पण शूटिंग लवकरच तुम्हाला बघायला भेटेल आणि त्याच्या नंतर दुसरं एक अजून आता काय येते धुलवड आणि होळी आहे का रंगपंचमी आहे तेवढं मला फक्त सांगा म्हणजे आपल्या इकडं रंगपंचमी खेळतात रंग होळीमध्ये बोंबलतात पण होळीमध्ये काय काय जण रंग पण लावतात म्हणजे मीच कन्फ्युज आहे ना की एपिसोड रंगपंचमीचा बनवू का बोंबल्याचा बनवू का 10 रुपयाचा धुलवडीचा का शिमग्याचा नक्की काय त्याच्यामुळे ते कन्फ्युजिंग आहे तरी पण मी एक छोटासा एपिसोड लिहिला आहे त्याचं पण आज शूटिंग करायचं आहे घरीच आणि बाकीचं मोठ्या एपिसोडचं उद्या शूटिंग करायचं आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की होळीचं कभे होळी त्या ह्याच्यासारखं गब्बर आणि नवीन नवीन तुम्हाला अजून कोणता एपिसोड बघायला आवडेल तर ते पण कमेंट करून सांगा म्हणजे असं फॅमिली टाईप एपिसोड्स बघायला आवडतील का ऑदर दुसरं काय ओके तर चला आता मी जातोय जिमला खूप लेट झालंय 7 वाजून गेले तर लेट झोपलो लेट उठलो लेट जिमला चाललो तर ठीक आहे बाय.